हॅलो फॅमिली, वेलकम बॅक टू अवर अनदर व्लॉग. तर आत्ताच भाऊबीज झालं, शर्वात्या वगैरे गेल्या. आय होप तुम्हाला भाऊबीजचा व्लॉग आवडला असणार आहे. आणि आता काही नाही, आता दादू पुण्याला चाललं आहे आणि मी आत्ताच नाही जाणार, थोड्या अजून दिवसाने जाणार आहे. आपल्याला ह्या कॉर्नची सर्जरी करायची, म्हणजे पाय घाण झालेत, पण ते मला ते कॉर्न ते किती दिवसापासून तसंच आहे. तर त्याची आता विठ्ठल मामाकडे जाऊन सर्जरी करावी लागणार आहे. खूप जास्त गरजेचं आहे, कारण आता मला चलता पण येणं झालं आहे त्यामुळे. तर आणि परवा माझा वायवा पण आहे, तर वायवा प्लस सर्जरी ह्या दोन गोष्टी झाल्यानंतर मगच मी पुण्याला जाणार आहे आणि मग पुन्हा कॉलेज पण स्टार्ट होणार आहेत ना. चला आली एनर्जी, आता अभ्यासाला बसायचे. आय डोंट नो इन एनी कंडिशन मला अभ्यासाला बसायचे. सर्व तोंड हात पाय सर्व धुते मी आणि चला बसायचे. आणि आता इथे कॉटवरच बसते, कारण का चेअरवर जास्त वेळ, कारण पाय एवढे दुखायलेत माझे, तर त्या चेअरवर जास्त वेळ नाही बसणं होणार. तर आता इथेच सेटअप करते आणि सेटअप करत करत तुम्हाला बोलते की हां हां. तर मला काय म्हणायचं होतं, हा घ्यायच, मला एक गोष्ट मला कळत नाही की ना, म्हणजे मी आता व्लॉगिंग करायले, तर असं काही जणांना म्हणजे असं का वाटते की मी व्लॉगिंग करायले, तर ह्याचा अर्थ असे आहे की मी व्लॉगिंगच करणार आहे, मी माझं एज्युकेशन करणार नाही आहे. तर तसं काही नाही आहे, व्लॉगिंग व्लॉगिंगच्या जागेवर असते, एज्युकेशन एज्युकेशनच्या जागी असते. आणि खरं सांगायला गेलं तर मी जर एक दिवस जरी अभ्यास केला नाही ना गाईस, तर मला करमत नाही, कारण मी अगोदरपासूनच एवढी अभ्यासू मुलगी आहे. म्हणजे मी असं स्वतःची तारीफ करणं झालं, पण आहे मी अभ्यास मुलगी, की मला असं जर दिवसभरामध्ये असा ॲटलिस्ट 1 घंटा तरी मला अभ्यास करावा लागतं, आणि तेव्हा जाऊन मला कुठं छान वाटते की एक दिवस कंप्लीट वाटते. असंच मला सांगा वाटलं कधी कधी, मला वाटतं माझ्या मम्मी पप्पांना पण असंच वाटते काही की मी सर्व सोडून दिलो आणि फक्त यूट्यूबच करणार आहे. म्हणजे असं होगी मजाक करायला, पण तसं काही नाही. तर मी थकवा जाण्यासाठी पाय ह्याच्यामध्ये टाकून गरम पाण्यामध्ये पाय सोडून बसले. छान वाटायला जरा मला, आणि मोबाईल थोडा साईडलाच ठेवला होता मी, कारण शांत बसावं म्हणलं. पण दादूंनी ॲज युजुअल डिस्टर्ब केलं कॉल करून. दादूला आता सोडलं ना, दादू गेलाय पुण्याला, दादूने डिस्टर्ब केलं माझा, फोटो पाठव म्हणलं. तर आता पाठवते दादूचा फोटो. असं चुकीचं वाटत फॅमिली. तर माझे पाय आता मी क्लीन केलेत, तर मी तुम्हाला दाखवते माझा कॉर्न. सो लुक ॲट धीस. बट आहे आता काय करावं, एवढा मोठा झाला आहे तो कॉर्न, किती छोटं होतं. आणि आता एक काढावं लागणार आहे, कारण आता ते एवढं मोठं झालं आहे की मला चलता पण यायला. चालू फॅमिली, गुड मॉर्निंग. तर सकाळचे वाजायला आहेत, तर किती 10:15 वाजायला आहेत सकाळचे. आणि चला मी आंघोळ वगैरे करून रेडी झालो आहे, आता फक्त जेवण आणि व्हिडिओ अपलोड करून डिरेक्टली अभ्यासाला बसायचं आहे. आज 10-15 तास तरी अभ्यास करावा लागणार आहे, कारण उद्याच वायवा आहे. सो गिव्ह मी पावर अँड लेट्स डू इट. छान जायला पाहिजे वायवा, आय होप सो. बघू आता, आजच्या दिवसावर पूर्ण डिपेंड आहे, आज दिवसभर अभ्यास करावा लागणार आहे, मगच उद्याच चांगलं जाणार आहे वायवा. गाईस, तर रात्र झाली, रात्रीचे वाजाय रेत 8:45 आणि सकाळपासून प्रिपरेशनच करायलो आहे मी. तर म्हणजे आता रिव्हिजन वगैरे काहीच नाही झालं, पण सर्व नोट्स तर झाल्यात. हे बघा ह्यावाल्या, ह्या डिफरन्सच्या नोट्स आहेत सर्व, अँड दीज आर द नोट्स फॉर ट्रायब्युनल्स, आणि हे हाय कोर्ट, सबऑर्डिनेट कोर्ट आणि सुप्रीम कोर्ट. तर झालंय असे वाटायले मला, रेडी फॉर वायवा घ्यायच. 1 वाजता वायवा आहे माझं. तर आता ड्यूट लवकर लवकर वाया, विश मी अल्लक. अँड पुन्हा काय करायचं आहे, हां पुन्हा आपल्याला विठ्ठल मामाकडे जायचं आहे सर्जरी करण्यासाठी पाहिजे. तर चला आता थोडंसं स्वतःला दिलासा द्यायलो की काही नाही, सर्व छान होईल, सर्जरी छान होईल, वायवा छान होईल, सर्व ठीक होईल, काही नाही, लेट इट बी, बेस्ट ऑफ लक टू मी.
लास्ट हाफ आवर आहे गाईज ह्याच्यासाठी आपल्या वायवासाठी, आणि तोपर्यंत आपण पाया पडून मग देवाच्या गाईज डन विथ माय वायवा. इट वॉज नॉट सो ग्रेट बट इट वॉज म्हणजे नॉर्मल होता एवढा पण काही म्हणजे ठीक आहे. अजून अभ्यासाची गरज आहे आय थिंक. तर जर आपण झालं एकदाचा वायवा झाला आता बघू आता लातूरला निघायचं आपल्याला गाईज. तर बघा हु इज हिअर, शी इज वैष्णवी, शी इज माय क्युटेस्ट सबस्क्राईबर अँड ऑल्सो माय रिलेटिव्ह. आणि वैष्णवी तुला काही बोलायचं छान वाटलं का येऊन? हा खूप छान वाटलं कारण तुझ्याकडे वेळ नसताना मला तू भेटलीस पाहिजे. म्हणजे काहीच आता आत्ताच वायवा झाला ना आणि आता लातूरला जायचं तर त्याच्यामुळे थोडीशीच भेट झाली पण पुन्हा पण नक्की आहे. बघा उद्या तर मला ऑपरेशन झाल्यानंतर मी बसूनच असणार आहे 2-3 दिवस. तर पुन्हा पण ये अँड थँक्यू फॉर कमिंग. मला एनर्जी भेटली माझ्या ऑपरेशनसाठी, मला भीती एवढी वाटत होती. तर चल आता पण जाऊ. ओके फॅमिली, तर बसलोय मी गाडीमध्ये पेलू खात खात आणि मम्मा पप्पा सर्वजण मादीला असं राहिले की काही होत नाही वगैरे, पण मला एवढी नाही भीती वाटायली. मला नाही भीती वाटायची. काय होणार आहे बरं आपलाच तर मामा काय नसतं. आय एम हॅव्हिंग माय ऑपरेशन. फक्त एक गोष्ट चांगली आहे, ऑपरेशन झाल्यानंतर 3 दिवस उठायचं नाही. ओके गाइस, सो तर मी आलो विठ्ठल मामाच्या इथे. आता विठ्ठल मामा बरोबर ब्लॉग तर नाही पण सर्जरी तर करायची आपल्याला. तर आता चाललो विठ्ठल मामाकडे, विठ्ठल मामाच्या OPD मध्ये. सो बेसिकली गाईज दिस इज माय मामाज हॉस्पिटल, लहाने हॉस्पिटल. आणि माझा मामा सर्जन आहे डॉक्टर विठ्ठल लहाने आणि लातूरमधल्या सर्व जणांना तर माहितीच आहे असं पण. बेबंगाची मलो विंदुर नानारे मोदन गेदा सांचरो नमा इमी ओगना बोरी सर्जरीला थोडासा वेळ आहे तर तोपर्यंत मी घरी बसले मामाच्या. आणि मग मामा बोलवल कारण मामाच्या OPD तुम्ही आता तर बघितलीच किती जास्त गर्दी आहे. तर तेवढं सर्व झाल्यानंतर OT स्टार्ट होती म्हणजे सर्जरी जे जिथं करतात ते. तर मग आपल्याला तेव्हा करायचे. गाईज सो रेडी फॉर ऑपरेशन. आय डोंट नो मामा मला एवढं का फील देईल एकदम प्रॉपर ऑपरेशनचं, म्हणजे आहे ऑपरेशन पण हे कपडे ते हे सर्व बघून जाऊ द्या. ठीक आहे, लेट इट बी, बेस्ट ऑफ लक. इथे तर गाईज, तर मुकेश दादा मला आता इथे अनस्थेशिया देणार आहेत. तर विश मी लक. फॅमिली डन विथ माय ऑपरेशन, लुक ॲट दिस. आता मामा OT मध्येच आहे नसा मामाला आपण बोललो असतो. आणि ऑपरेशन करताना मलाच जास्त भीती वाटत होती त्याच्यामुळे जास्त काही बोलता नाही आलं, पण स्टील छान झालं ऑपरेशन. गाईज सो रीच्ड अवर डेस्टिनेशन, रीच्ड होम. आता फक्त वर जायचा प्रॉब्लेम आहे. थांब बापू. पप्पा. ओके गाईज, तर आलो आता घरापर्यंत ऑलमोस्ट. असं चकच अहो पण झालं नाही असं छान. मी
ओके माय डियर फॅमिली, तर फायनली मी कसं तरी करत करत वर आलो. जेवण खावण केलं, गोळ्या पण खाल्ल्या. आता मामा तर म्हणायला की 3 वीक्स हलवायचा नाही हा पाय, म्हणजे ऑलमोस्ट 1 महिना तर म्हणायला आहे. पण आय डोंट नो, मला पहिल्यांदा वाटलं तर 7-8 दिवसात ठीक होईल, पण मामा म्हणायला 3 वीक्स कसंच हलवायचं नाही पाय. कसं करावं आता, काय करावं? बरं जाऊ दे, आता रेस्टची तर गरजच आहे, कारण आता गोळ्या वगैरे घेतल्या जातात, त्याची अनास्थेशिया उतरायला वाटायला मला, तर आता तर पेन होईल थोडंसं, बट लेट इट बी. नाव आय नीड टू रेस्ट, आणि उद्या खूप सारे व्लॉग्स एडिट करायचे आहेत, म्हणजे मला आता बसूनच आता व्लॉग्स सर्व एडिट करता येतील, एक एक सर्व टाकता येतील, कारण खूप दिवसापासूनचे व्लॉग्स राहिले आहेत ना, दिवाळीचे वगैरे सर्व, तर सर्व एक एक टाकते मी गाईज. अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग माय दिस व्हिडिओ गाईज, अँड दॅट्स इट फॉर टुडे. नाव गुड नाईट, बाय.